संभाजीनगर मध्ये मी यापूर्वी अनेकदा आलेलो आहे, या व्यासपीठावरून सुद्धा अनेकदा आपल्याशी मी संवाद साधलेला आहे। गेल्या वर्षी 8 जूनला आलो होतो तेव्हा मी मुख्यमंत्री होतो। ज्या ज्या वेळेला मी या मैदानात आलो तेव्हा कधीही गर्दीचा दुष्काळ मला दिसलेलाच नाहीये, उलट दिवसागणिक गर्दीचा महापूरच येतोय। अनेकदा संभाजीनगर मध्ये मी आलो, जरूर आलो, पण आज अभिमानाने, समाधानाने आणि आनंदाने आलेलो आहे, कारण हेच ते मैदान, हेच ते शहर जिथे 88 साली महापालिका आपण सर्व शहरवासियांनी शिवसेनेच्या ताब्यात दिल्यानंतर याच व्यासपीठावरून शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला दंडवत घातलं होतं आणि त्याच सभेत जाहीर केलं होतं की आजपासून मी या शहराचं नाव बदलतो आहे, संभाजीनगर करतो आहे। त्याच्यानंतर आजपर्यंत काय काय घडलं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे। जवळपास 25 वर्ष आपण एका वेगळ्या भ्रमामध्ये होतो, भारतीय जनता पक्षासोबत आपली युती होती, एकदा नाही 2 वेळा सरकार आलं, दोन्ही वेळेला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये युतीचं सरकार होतं, पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं आणि म्हणून मला अभिमान वाटतो मी माझ्या महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना खास धन्यवाद देतोय। आजपर्यंत आम्ही सोबत असताना जे भारतीय जनता पक्षाला जमलं नाही ते आपण महाविकास आघाडी सरकारने करून दाखवलेलं आहे आणि याच एका गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी आहे तुमच्या लक्षात आलं असेल। करायचं काही नाही, नुसतं कोंबडे झुंजवत बसायचं, निवडणुका आल्यानंतर पुन्हा एकदा जातीय तेढ निर्माण करायची आणि ज्या ज्या वेळेला लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा जातीय तेढ निर्माण व्हायला लागेल असं समजा की निवडणुका उंबरठ्यावरती आलेल्या आहेत।